गुड इव्हनिंग, जय महाराष्ट्र. तर काल आपला व्हिडिओ नव्हता, माझी थोडी तब्येत ठीक नव्हती त्यामुळे, आणि आपले नवीन रील्स चालू केलेत रेसिपीचे, त्याला छान असं तुमचा प्रतिसाद मिळतो, त्याबद्दल थँक्यू, असंच प्रेम द्या. आणि काही जण बॅड कमेंट करतात, प्लीज असं करू नका, कारण का तुम्ही असं प्रेम देतात त्यामुळे इच्छा होते काहीतरी नवीन नवीन करायची, पण असं बॅड कमेंट करता. सो आत्ता जो बॅड कमेंट करेल मी ठरवलं आहे त्याचं तुला प्रतिउत्तर देणार नाही, पण त्याचं नाव व्हिडिओमध्ये घेईन की आणि बॅड कमेंट केली. आता साईराज दादा आहेत, मी ब्लॉग चालू केल्यापासून एवढे छान कमेंट असतात त्यांचे, कधी माझा व्हिडिओ नसेल तर मला मॅसेज पण असतो, ताई तुमची तब्येत ठीक आहे ना, असं प्रेम करत राहा, आम्हाला पण बरं वाटतं. आणि एवढंच बोलेन, बाकी काय बोलणार नाही. सो आजचा व्हिडिओ पण थोडा छोटा असेल, आणि आता चालले काकींकडे कपडे घेऊन फिटिंग करायला. चला कालपासून कृषिकाची तब्येत थोडी ठीक नव्हती, आणि आज दवाखाना बंद, काल संडेमुळे बंद, आणि आज बोटिंगमुळे दुपारी बंद होता. स्वतः आणलं आहे तिला, कारण का तिला वॉमिटिंगसारखं आणि थोडं पोटात दुखत होतं, तर घेऊन आले तिला. चला तर आत्ताच डॉक्टरकडून आलो आहे मम्मीकडे, कृषिका आलेल्या मला काय माहिती तुझी कॅन्टी कुठे गेली. किशू तू जेवण करतेस? अरे बापरे तुझे बाबू पण आहे, काय बनवलंय बाबूला नाश्ता? घरी जाऊया आता, तुझी आणि माझी तब्येत ठीक नाही ना, सोनू मग जाऊया घरी आता आराम करू. अगं बाई सोनूचं लाज ना चाललाय.